महाराष्ट्रामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमेळी जोरात सुरू आहे आणि आपण जर बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना या ठिकाणी रंगतो आहे. महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेला सर्वात लक्षवेधी असा जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघ आहे पेण, सुधागड आणि रोहा. माजी मंत्री यांच्याशी ज्यांची टक्कर आहे ते प्रसाद भोईर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून त्यांना उमेदवारीची संधी दिलेली आहे. सर, न्यू स्टेट महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल, कशा पद्धतीनं प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे, कसा प्रतिसाद आहे जनतेचा? 191 पेण, सुधागड, रोहा विधानसभा मतदारसंघाकरिता येत्या 20 तारखेला विधानसभेची निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीकरता महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अधिकृत उमेदवारी व अधिकृत चिन्ह मशाल या निशाणीवर मी या निवडणुकीकरता लोकांच्या परीक्षेला सामोरं जात आहे. या मतदारसंघाचा ठळक मूड असा आहे की या मतदारसंघाला बदल हवा आहे. या मतदारसंघाला एक नवीन तडफदार तरुण नेतृत्व हवं आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच या मतदारसंघाची निवडणूक लढली जाते. आज खेडोपाडी, गावोगावी, वाड्या वस्त्यांवर प्रचाराच्या निमित्ताने फिरत असताना, सर्वसामान्यांशी संवाद साधताना हाच मूड लोकांच्या बोलण्यातून स्पष्ट होतो की या मतदारसंघाला इतके वर्षाच्या प्रस्थापितांविरुद्ध बदल हवा आहे आणि लोक अक्षरशः या प्रस्थापितांना कंटाळलेले आहेत. कोणतीही विकासाची कामं झालेली नाही आहेत, फार कोणती मोठी गोष्ट झालेली नाही आहे, तिथे कोणत्याही शैक्षणिक संस्था स्थापन करण्यात आलेल्या नाही आहेत, कोणतेही प्रकल्प इथे मोठ्या प्रमाणात आलेले नाही आहेत. रोजगाराचा तरुणांचा गंभीर प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या शेतीविषयक अनेक प्रश्न आहेत, पाण्याचे गंभीर प्रश्न आहेत, अशा अनेक समस्या या मतदारसंघामध्ये भेडसावत आहेत आणि त्यामुळेच या मतदारसंघाला नवीन बदल हवा आहे आणि त्या नवीन बदलाचं माध्यम म्हणून कुठेतरी लोकांचा पाठिंबा माझ्या पाठी वाढताना दिसत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक तरुण चेहरा म्हणून किंवा एक उमदा उमेदवार म्हणून त्यांनी दिलेला आहे, युवकांमध्ये आपली क्रेज आहे, कसं सांगाल की ज्या पद्धतीनं आता मतदारसंघामध्ये सध्या तरुणांची फौज तुमच्या मागं उभी राहते, मतदार जे आहेत, राजा आहे, त्यांच्यापर्यंत तुम्ही पोचण्यात यशस्वी झालात का? आपला जो पेण, सुधागड, रोहा मतदारसंघ आहे तो संपूर्णतः त्याचं क्षेत्र जर आपण पाहिलं तर आदिवासी वाड्या, डोंगरपाड्या आहेत, वेळ कमी आहे, उमेदवारीची माळ आपल्या गळ्यामध्ये उशिरा पडली, कसं आव्हान आहे हे मतदारांपर्यंत पोचण्याचं? पेण, सुधागड, रोहा विधानसभा मतदारसंघाचं स्थान वैशिष्ट्य आहे की मुंबईच्या फार जवळ असलेलं हे विधानसभा क्षेत्र आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे विकसित झालेलं आहे, अगदी हाकेच्या अंतरावर असं आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित झालं आहे आणि त्यामुळे इथे विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत, विकासाची नवीन दालनं उपलब्ध होणार आहेत. आज जागतिकीकरणाच्या, आधुनिकीकरणाच्या जो काही रेट आहे त्यामुळे नवीन तरुणाईच्या आशा आकांक्षा वाढलेल्या आहेत. इथल्या तरुणाईला नवीन आणि दर्जात्मक असा रोजगार हवा आहे आणि हेच कुठेतरी होताना दिसत नव्हतं आणि त्यामुळे ज्या तरुणाईचा प्रचंड राग आणि उद्विग्नता प्रस्थापितांविरुद्ध होती, आज सर्वसामान्यांच्या माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या फार मोठ्या आहेत. तरुणांच्या याच सकारात्मक ऊर्जेला एका सकारात्मक दिशेने घेऊन जाण्याकरिताच माझं सर्वप्रथम काम असणार आहे आणि जेव्हा मी खेडोपाडी, गावोगावी, आदिवासी वाड्या वस्त्यांवर जेव्हा फिरत असतो तेव्हा फक्त आणि फक्त ही मुख्य समस्या जास्त करून लोकांकडून चर्चिली जाते की आम्ही जेव्हा आमच्या मुलाबाळांना अगदी काटकसरीने बचत करून त्यांना चांगलं शिक्षण देतो, त्यांना इंजिनियर, डॉक्टर करतो किंवा डिप्लोमा बनवतो, ITI करतो, परंतु त्यांना त्यांच्या शिक्षणाच्या दर्जानुसार, त्यांच्या पात्रतेनुसार इथे कोणतेही रोजगार उपलब्ध नाहीत आणि हाच राग या मतदारसंघातील सर्वसामान्यांमध्ये आहे आणि मुळात मला सर्वप्रथम याच विषयाला जास्त प्राथमिकता देऊन आमदार झाल्यावर काम करायला आवडेल. आपण जनतेमध्ये मतदारसंघामध्ये प्रचार आणि प्रसाराच्या कामी या ठिकाणी फिरताय आणि तुम्ही आत्ताच फिरताय असं नाही तर गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही जनसंपर्कामध्ये आहात. आता जर बघितलं तर जनतेमध्ये फिरल्यानंतर त्यांचे ठळक समस्या कोणत्या आहेत, त्यांचे मुद्दे कोणते आहेत, त्यांचे प्रश्न कोणते आहेत जे तुम्हाला सोडवायचे आहेत, तुमच्या नजरेतलं मतदारसंघाचं विकासाचं व्हिजन काय, तुमचा मोटो काय? पेण, सुधागड, रोहा विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत असताना एक गोष्ट प्रामुख्याने सर्वसामान्यांकडून रागाने चर्चिली जाते ती म्हणजे इथले आमदार गेले 5 वर्षात कोणालाही दिसले नाही.
ते अगदी कुठेही फारसे फिरताना मतदारसंघामध्ये दिसले नाहीत. कोणतीही विकास कामं ठळकपणे त्यांच्याकडून घडलेली नाही आहेत. कोणत्याही सर्वसामान्यांच्या सुखदुःखात त्यांनी कधी म्हणजे ते समाविष्ट झालेले नाही आहेत. आणि याच गोष्टींचा राग होता म्हणूनच लोकांनी ही सर्व निवडणूक आपल्या हाती घेतले. जसं म्हटलं की या मतदारसंघामध्ये अनेक समस्या आहेत. खारेपाटामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. आमच्या हमरापूर पट्ट्यामध्ये किंवा पेण हे गणपतीचं शहर म्हणून मानलं जातं आणि या शहरामध्ये गणपती मूर्तिकारांचे अनेक गंभीर प्रश्न आहेत. त्यांच्या POP बंदीमुळे या पूर्ण व्यवसायावर फार मोठं संकट आलेलं आहे. यातून मार्ग काढणं गरजेचं आहे. ही अत्यंत गंभीर समस्या की जी अनेक तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देते आणि रोजगार उपलब्ध करून देते, त्याच्यामुळे ती एक गंभीर समस्या आहे. बाळगंगा धरणाचे अजूनही पुनर्वसन झालेलं नाही, हा मोठा गंभीर प्रश्न त्या बाळगंगा धरणामुळे विस्थापित झालेल्या लोकांमध्ये आहे. जसं म्हटलं मी की रोजगार हा पूर्ण या मतदारसंघामध्ये अंडरलाईन करता येईल असा गंभीर प्रश्न तरुणाईंसाठी बनलेला आहे. इथे जे कोणते मोठे प्रकल्प आहेत त्यामध्ये परप्रांतीय मोठ्या प्रमाणामध्ये भरती करून स्थानिकांना मात्र अगदी ते शिक्षित असून अगदी चांगली त्यांची पात्रता असून देखील त्यांना तिथे नोकर भरतीमध्ये कुठेही स्थान दिलं जात नाही आणि याचा प्रचंड राग तरुणांमध्ये व इथल्या भूमिपुत्रांमध्ये आहे. ह्या असे अनेक समस्या आहेत की ज्या समस्यांवर उत्तर तर काढलं पाहिजेत. या मूलभूत समस्या आहेत, परंतु माझं विकासाचं जे काही विजन आहे ते ह्याही सगळ्याच्या पलीकडे आहे की विकास हा शिक्षणाचा असतो, विकास हा आरोग्याचा असतो, विकास हा महिला सक्षमीकरणाचा असतो, विकास हा आदिवासी विकासाचा असतो, जे मानव निर्देशांक असतं त्याचा विकास असतो. या सगळ्या गोष्टींकडे लोकप्रतिनिधी किंवा त्या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून प्रत्येक घटकासाठी एक विजन असणं त्या नेतृत्वाला त्या लोकप्रतिनिधीला आवश्यक असतं आणि त्याच दृष्टिकोनातून एक विजन घेऊन अगदी शिक्षणासंबंधी जे काही म्हणजे मराठी शाळा आहेत त्या ज्या त्यांची जी दुरावस्था झालेली आहे त्याच्याविषयीचे धोरण आखण्यासाठी देखील इथल्या नेतृत्वाने पुढाकार घेतला पाहिजे. आरोग्याची जी हेळसांड झाली आहे की जे काही सरकारी रुग्णालय आहेत त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे, त्या दृष्टिकोनातून अगदी जेव्हा आपण मुंबईमध्ये ई मेडिसिन्स ई मेडिकलच्या फॅसिलिटीज आपल्याकडे अवेलेबल होऊ शकतात, परंतु मुंबईच्या हाकेच्या अंतरावर असताना देखील आपण त्याचा वापर करून घेऊ शकत नाही. हे कुठेतरी नेतृत्वाचंच कर्तव्य आहे किंवा नेतृत्वांचं काम आहे की त्यांनी या दिशेने प्रयत्न करणं गरजेचं आहे. असं प्रत्येक क्षेत्रामध्ये माझं विजन आहे आणि तेच विजन मी लोकांसमोर मांडत आहे आणि हेच विजन माझ्या लोकांना पटत आहे, विशेषतः तरुणाईला पटत आहे आणि म्हणूनच तरुणांमध्ये माझी एवढी मोठी क्रेज आहे. सर, मला सांगा की राज्यात आणि देशामध्ये महायुतीची सत्ता आहे. रायगड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर रायगड जिल्ह्यामध्ये 7 विधानसभा मतदारसंघामध्ये आता सध्या विद्यमान आमदार हे महायुतीचे आहेत. मग ते शिंदे गटाचे असतील, भाजपचे असतील किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे असतील. आता सध्या माजी मंत्री म्हणून पेण सुधागड रोहा मतदारसंघाचे विद्यमान आमदार यांच्याशी तुमची थेट लढत आहे. अशातच महाविकास आघाडीचेच उमेदवार म्हणून अतुल म्हात्रे देखील तुमच्या स्पर्धेमध्ये आहेत. तिरंगी लढत आहे, कशा पद्धतीचा हा सामना होईल? आव्हानात्मक लढाई आहे का? जसं आपण म्हटलं की मुख्य लढत ही महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी महाराष्ट्रामध्ये दिसून येते. आज या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यांमध्ये एक भावना प्रकर्षाने जाणवते की मराठी मनाचा मानबिंदू असलेले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राला ज्या पद्धतीने सत्तेवरून खाली खेचण्यात आलं, माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांना ज्या चुकीच्या पद्धतीने सत्तेबाहेर काढण्यात आलं, त्याचा प्रचंड राग येथील जनतेमध्ये आहे. आणि ही जी 2024 निवडणूक आहे ही याच विषयाभोवती केंद्रित आहे. आणि सन्मानाने उद्धवजी ठाकरे यांना जोपर्यंत मुख्यमंत्रीपदावर बसवत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील जनता स्वस्थ बसणार नाही आणि त्याचाच फायदा कुठेतरी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून मला मिळताना दिसतो आहे. जशी आपण म्हटलं की ते तिरंगी लढत आहे, परंतु मी फार नकारात्मक न बोलता की माझी मुख्य लढत ही जे काही माजी मंत्री आहेत रविशेठ पाटील साहेब त्यांनी या मतदारसंघाचं अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलं, परंतु त्यांच्याबद्दल या मतदारसंघामध्ये प्रचंड चीड आहे, प्रचंड राग आहे आणि त्याच गोष्टीचा मला फायदा होताना दिसतो आहे की आज माझी पार्टी कोरी असल्यामुळे लोकांच्या माझ्याकडून अनेक अपेक्षा आहेत की आणि उच्च शिक्षित उच्च विद्याविभूषित चांगलं प्रशासनाचं ज्ञान असलेलं
ज्याने कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे, कॉर्पोरेट क्षेत्राचा ज्याचा चांगला अनुभव आहे, आणि या सगळ्याची शिदोरी घेऊन एक चांगला सक्षम पर्याय म्हणून या मतदारसंघामध्ये मी उभा ठाकलेलो आहे. आणि निश्चितच या गोष्टींचा मला फायदा होतो की जेणेकरून विधिमंडळामध्ये जेव्हा सर्वसामान्यांचे प्रश्न मांडायचे असतात त्या प्रश्नांवर विधिमंडळामध्ये कायदे व नियम बनवायचे असतात किंवा विकासासाठी जो काही बजेटरी नॉन बजेटरी प्रोव्हिजनच्या माध्यमातून निधी करायचा असतो, निधी आणायचा असतो, या सगळ्या गोष्टींसाठी माझं जे काही शिक्षण आहे, माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण असेल, माझं MBA फायनान्सचं शिक्षण असेल किंवा माझं IAS जे शिक्षण असेल, याच्यामुळे मला निश्चितच या सगळ्या गोष्टींमध्ये लाभ होणार आहे आणि सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी निश्चितच विधिमंडळामध्ये या गोष्टींचा मला लाभ होणार आहे. एक शेवटचा प्रश्न, उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आपल्यावर विश्वास ठेवला आणि इथं या ठिकाणी आपल्याला उमेदवारी दिलेली आहे, शिवसैनिक जे आहेत सध्या जे मूळचे जे शिवसैनिक आहेत ते आपल्याला कसं सहकार्य करतात? शेवटचा प्रश्न. शिवसेनेच्या जन्मापासून एकच गोष्ट या संघटनेची ठळकपणे वैशिष्ट्य मानलं जातं की मातोश्रीवरून एकदा आदेश आला की सर्वसामान्य शिवसैनिक कामाला लागतो आणि असा कामाला लागतो की जोपर्यंत समोरच्या प्रतिस्पर्ध्याला चारी मुंड्या चित करून पराभूत करत नाही तोपर्यंत हा शिवसैनिक स्वस्थ बसत नाही. आणि आज मला अत्यंत अभिमानाने बोलावं असं वाटतं की अगदी 10-15 दिवसाच्या कालावधीमध्ये या संघटनेने मला आपलंसं केलं, मला अत्यंत प्रेमाने स्वीकारलं आणि त्याच पद्धतीने की आपल्या या संघटनेतील एक तरुण तडफदार नेतृत्व कुठेतरी पुढे येतो आहे आणि आपल्या हक्काचा आमदार होण्यासाठी जी तडफड चालू आहे ती तळमळ चालू आहे, त्या प्रामाणिकतेने या सर्व शिवसैनिकांनी मला स्वीकारलं आणि अत्यंत जिकरीने ही सर्व मंडळी अगदी जमिनीवर उतरून माझा घरोघरी प्रचार करत आहेत, माझे पत्रकं घरोघरी पोचवत आहेत, माझी निशाणी प्रत्येकाच्या मनामध्ये ठसवत आहेत. आणि खरोखरच या संघटनेचं हे कौशल्य आहे की ही जिगरबाज संघटना आहे, लढणारी संघटना आहे, सर्वसामान्यांना अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारी संघटना आहे आणि तेवढ्यात मोठ्या प्रमाणामध्ये ही आपल्या नेतेमंडळींवर आपल्या पुढाऱ्यांवर जीव लावणारी संघटना आहे आणि त्याचं दर्शन आज माझ्या प्रचाराच्या निमित्ताने शिवसैनिकांकडून दिसून येते. तर माझ्यासोबत होते पेन सुधागड रोहा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार प्रसाद भोईर यांनी न्यू स्टेट महाराष्ट्रावर आपली भूमिका मांडताना मतदारसंघामध्ये एकूणच जनतेतून कसा प्रतिसाद आहे, माझ्या डोळ्यासमोरचं नेमकं व्हिजन काय, युवक असतील, युवती असतील, महिला असतील, शेतकरी असतील, कामगार वर्ग असतील यांच्या उत्कर्षासाठी माझी भूमिका भविष्याच्या काळात काय असणार आहे, मतदारसंघामध्ये नेमके कोणते प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी माझं महत्त्वाचं पाऊल कोणतं असेल, या संदर्भामध्ये त्यांनी रोकठोक अशी भूमिका आपल्यासमोर मांडलेली आहे. न्यू स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण.